नमस्ते. महाराष्ट्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आणि ही घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये काँग्रेस आमदारांची कार फोडल्याची घटना घडली आहे. मराठा आंदोलकांनी ही कार फोडल्याची माहिती मिळते. नांदेडमधील पिंपळगाव निमजीमधली ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. आमदार मोहन हंबर्डे हे या भागात कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी आले होते आणि यावेळी मराठा आंदोलकांनी आमदार हंबर्डेंची कार फोडली आणि या घटनेत आमदार मोहन हंबर्डे हे मात्र सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे.